लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या शिक्षक रत्न पुरस्कार आणि कोरोना काळातील उपक्रमशील पुरस्कारांतर्गत विविध शाळांकडून अर्ज मागवण्यात आल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं. 2021 वर्षातला लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा शिक्षक रत्न पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यावेळी कोरोना काळातील उपक्रमशील शाळा पुरस्कार हा जिल्हा परिषद शाळेमधील एका शाळेस आणि महानगरपालिकेमधील एका शाळेस प्रदान करण्यात येणार आहे. किमान 12 वर्ष सेवा झालेल्या समस्त शिक्षकांना शिक्षक रत्न या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. यात वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक अशा प्रत्येकी 9 शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसंच विशेष उल्लेखनीय उपक्रम राबवल्याबद्दल याचबरोबर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षकाला हा पुरस्कार देण्यात येणार असून एकूण 11 शिक्षकांना पुरस्कार दिले जाणार आहेत. यात 2500 पुस्तकं, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असल्याचं अरविंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दरवर्षीप्रमाणे प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, महाविद्यालयीन, उपक्रमशील शिक्षक किंवा आपण ज्याला टेक्नोसेवी शिक्षक असं म्हणतो ते पुरस्कार आहेत. क्रीडा कला शिक्षकांना वेगळे पुरस्कार आहेत. आणि त्याशिवाय दरवर्षीचा आपला एक पुरस्कार म्हणजे ज्याने समाजाला मोठं करण्यासाठी किंवा सोलापूर जिल्ह्याचं नाव मोठं करण्यासाठी उज्ज्वल यश प्राप्त केलेलं आहे अशा यशस्वी लोकांना तुम्हाला प्रेरणा देणारे शिक्षक कोण आहे असे विचारून ते सांगतील त्या शिक्षकाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कार असं त्यांना प्रेरणा देणारे जे शिक्षक असतात त्या शिक्षकांना एक पुरस्कार आपण त्याचं नाव आपण अजून निश्चित केलेलं नाही. काही लोकांचा आपण त्या दृष्टीने विचार करतोय. आपण नेहमीच ह्या शाळांसाठी तुम्ही असं विचार केलेला आहे आपण जिल्हा शिक्षक शाळा देतो आणि महापालिका शाळा खाजगी शाळा देत नाही. त्याचं कारण असं असतं की खाजगी शाळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी येतात. मग कुठे डोनेशन घेतलंय का कुठे काही कसे काही प्रॉब्लेम क्रिएट होत असून आम्ही ते दरम्यान विहित नमुन्यामधील अर्ज लोकमंगल फाउंडेशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अंतिम तारीख 15 ऑगस्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या पत्रकार परिषदेस आशालता जगताप, डॉक्टर ह.ना. जगताप, राजकिरण चव्हाण, देवानंद चिलवंत आदी उपस्थित होते.